विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल आवडीने तुळस हार गा पासे पितांबर तुळस हार गळा पासे पितांबर तुळस हार गळा पासे पितांबर पाहिण्याचे मुख आवडीने 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 आ
तुहा विठ्ठल बरवा माधव Oh,
जय श्री राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम रही न मरोनी मरना ही अधी राही लो मरो तुम्ही पहा आमचे नब आता तुम्ही पहा आमचे नब आता तुम्ही पहा आमचे नब आता तुम्ही पहा आमचे नब
आता तुम्ही पहा आमचे नवल, आता तुम्ही पहा आमचे नवल। महाराष्ट्रातील भूषण वारकर भूषण No, 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 no,
gama gama pa gama pa ni ni gama pa ni ta 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 केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमचे नवल नकावीच बोलवाया वीर तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैसी संगसरी तुम्हामा आता तुम्ही पहा आमचे नवल नकावीच बोलवाया वीर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वीर मस्तकम आनंद नंद सागरम नमामि कृष्ण नारायणम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननेत पाणि मंडनम मंडनाना तरुण तुलशिमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन मरणाही आधी राहिलो मरोणी मग केले म्हणे होते तैसे आता तुम्ही पहा अमुचे नवल नकावेचु बोल वायावेन कीर्तन रूपी सवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती देणारी जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबारांचा जीवनमुक्तीचं दर्शन घडून देणारा तीन चरणाचा अभंग विठला विठला अभंग सर्वांच्या परिचित असेल अभंग सर्वांच्या पाठ असे नसेल अभंगातील प्रतिपाद्य विषय अत्यंत गोड आहे. तुकोबार म्हणतात बाबा रे याच्यावत प्राणी मात्राचं जीवन डोळ्यात ठेवते जगतामध्ये सामान्य जीवापासून देवापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत पामारापासून मुक्तापर्यंत जीवदशेपासून शिवदशेपर्यंत अनाथापासून सनाथापर्यंत चाकरांपासून राजांपर्यंत मुंशीपासून मुक्तांपर्यंत साधकांपासून सिद्धांपर्यंत विषयांपासून ब्रह्मानंदापर्यंत किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव देवाचं दास्यत्व करतो. देव भेटत नाही, संसार सुटत नाही,
दुःखही हटत नाही, मात्र प्रयत्न 24 तास. तुकवारा जगाच्या पुढे स्वतःचा विषय म्हणतात, माझं मरण मी डोळ्यांनी पाहिलं, मी मरणाच्या अगोदर मरून तृप्त झालो, माझ्या मनात होतं ते मी काम केलं, अभंगाचं पहिलं चरण. इथून पुढे मी जे वागेल ते तुमच्याकरता नवल असेल, तुम्ही माझ्या नावाची व्यर्थ चिंता नि बडबड करूच नका, अभंगाचं दुसरं चरण. तुकवारा स्त्रियांकडे पाहून बोलतात गाथ्यामध्ये, विना वाजू नका. गाथ्यामध्ये जे 4 कोटी अभंग आहेत त्यापैकी 3,99,95,908 अभंग वारकरी संप्रदायाकडे उपलब्ध नाहीत. फक्त 4,092 एवढ्या अभंगाची गाथा पाहायला भेटते. तोही गाथा 4 वेद 7 शास्त्र 18 पुराण दशमशी कोणालाही फॉलो तुकोबारांनी केलं नाही. जसं ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचं भाष्य, तसं तुकोबारांचा गाथा कोणत्याच विषयाचं भाष्य नाही. त्यामुळे तुकोबारा सहज बोलले, संताजी महाराजांनी ते अभंग लिपिबद्ध केले. मंत्र गाथेमध्ये ज्या ज्या व्यक्तीला जो जो प्रश्न पडतो त्याचं उत्तर मिळतं, उत्तर मिळतं. ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ संन्यास कोणत्या व्यक्तीने प्रश्न शोधावा त्याचं उत्तर मिळतं. त्या 4,092 अभंगाच्या गाथ्यामध्ये पूर्वीच्या कीर्तनकारांनी आमच्या सद्गुरूने मोठ्या मोठ्या माणसांनी त्याची प्रकरणं केली. मग कोणी त्याला काकडा म्हटलं, कोणी वासुदेव, कोणी पांगळा, कोणी बहिरा मुखा आंधळा, संत प्रकरण, भक्ती प्रकरण, उपनाम प्रकरण, उपदेश प्रकरण, वैराग्य अशी वेगवेगळी प्रकरणं केली. त्यामध्ये एक व्यभिचारिणी एक नावाचं प्रकरण येतं गाथ्यामध्ये, तिचे 25 अभंग निवडक केले, त्यातला आजचा अभंग विठ्ठला विठ्ठला. तुकोबारा स्त्रियांकडे पाहून स्त्रियाला उपदेश करताना बोललेत. अभंगावरती बोलत असताना सालावातून याही वशी श्री क्षेत्र बेलोरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आपल्या गावामध्ये कैवल्याचे पुत्र ज्ञानांचे श्रोमणी योग्याची मौली साधकांचे मैबाप अलंकापुरी पीठाधीश्वर विश्वसंत धर्माचे असीम कृपा अखिल कोट ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यत करतुम भगवान पांडुरंगाचे एकनिष्ठ निर्वाण निस्सीम भक्त आदरणीय श्री संत बाळूमामा, महोत्सव संपन्न होतोय. यावर्षी परत एकदा बेलोरा गावाच्या वतीने मला सर्वांना दर्शन घडलं, तुमच्या सर्वांचा सर्वाला धन्यवाद. आता सर्वांचा उल्लेख करत नाही, खरं तर या 4 महारत्नांचा चाल ऐकत ऐकतच कीर्तन ऐकावं असं माझी मानसिकता तयार झाली होती. आम्ही सर्वच लहानपणातले एकत्र मित्र, सर्व म्हणजे आम्ही सर्व एकत्रच प्रॅक्टिस केली आणि एकत्रच शिकलो होतो. आधी एकत्र क्लासमेट येतो, रूममेट येत, आम्ही जिने सुंदर साल गायली, त्यांच्या वारकरी संप्रदायाचा वैभव, संगीत अलंकार रामानंद महाराज ढाले, त्यांच्या समवेत जिने गायलं ते माझे परम अत्यंत आवडीचे मित्र. एकत्र आम्ही आळंदीत शेजारीच राहतो आणि वारकरी संप्रदायांचा नेहमीच आदर असतो. आणि जवळजवळ आम्ही 100 कीर्तन एकत्र केलीत. संगीत अलंकार रवी महाराज पवार आणि इंद्राला लाजवेल असा पखावाच दोघं व्यक्तीकडे आपण पाहत आहेत. तुकारामजी महाराज पंचाळ आणि भरत महाराज पठाडे, त्या दोघांनी जसं गायलं आणि या दोघांनी जसं वाजवलं तशी टाळी तुमची वाजली नाही. टाळी शब्दाचा अर्थ होतो रिस्पेक्ट, आदर, भावना, उत्साह, प्रोत्साहन. सेल्फ इस्टीम, आत्मगौरव, दुनिया दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक मोठं मन करून टाळीनं कौतुक केलं की आपल्या स्वतःचा आत्मगौरव वाढत असतो. आर्ट इज लँग्वेज ऑफ हर्ट असं गोमजी गुरुजी म्हणायचे. कला ही हृदयाची भाषा असते, इथाली येते हृदयाची, ती कोणालाही कळत नसते. विद्वने व विजनाती विद्वजन परिश्रम नाही वंदे विनाती गुरु प्रसुत वेदना. इकडे ज्यांना जीवन समर्पण करता घातलं, आम्ही सांगतो वारकरी समुदायातले गायक मोठे असतील, महाराष्ट्रातील गझल गायक गाणारे असतील, पण वारकरी समुदायाचा काकडा ज्यांच्याच मुखातून ऐकावा त्यांचे सहकारी आदरणीय दिगंबर महाज. काकडा फक्त त्यांचा ऐकायचा, काकड्याला दिलेला न्याय तुकोबारांचा. मी तर असं म्हणेन, अतिशयोक्ती वाटेल पण बोलतो, म्हणजे सद्गुरू सांगायचे गुरुनामगुरु सद्गुरू वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज जेव्हा माऊलीच्या मंदिरामध्ये काकडा भजन गायचे तेव्हा माऊलीची समाधी डोलायची. जेव्हा ते पांडुरंगाच्या मंदिरामध्ये किंवा बंकट स्वामीच्या मठात पंढरपूरला काकडा गायचे तेव्हा 3 मजली इमारत फक्त त्यांचा काकडा ऐकण्याकरता आलेले लोक असायची. मी आता पुढचं वाक्य सांगेन. आता वारकरी समाजाच्या लोकांना जर काकडा ऐकून मंत्रमुग्ध व्हायचं असेल, हिप्नॉलॉजी संमोहन व्हायचं असेल,
मेडिटेशन ध्यान करायचं असेल तर आमच्या दिगंबरांचा काकडा ऐका. वाणी अत्यंत सुंदर, कारण कोणत्याही क्षेत्रात काही वर्ष घालावी लागतात, घालावी लागतात. माझं आता 38 वर्षाचं वय आहे माझं, त्यातले 28 वर्ष मी या क्षेत्रात दिलीत. मी स्वतः मी आल्या आलेला सांगित होतो का, जेव्हा भाऊला सांगत होतो, डॉक्टरांना मी अधूनमधून व्हॉट्सअपला बोलत असतो. 2 वर्ष झालं व्हॉट्सअपला आमचं बोलणं चालू असतं, फक्त रामकृष्ण हरी जी हरी. आज माझे गुरुजी माझ्यासमोर आहेत, मी ज्यांचा 2 वर्षापूर्वी उल्लेख केला होता, सातवीला जी मला शिकवायला होते आदरणींचे देशमुख गुरुजी. आता ते वरती आले नाहीत, पण मी त्यांना वरती या असं म्हटलं होतं त्याला, कारण असं गुरुंचं स्थान मोठं असतं. माणूस कितीही मोठा झाला त्याने 2-3 घटना सांभाळाव्यात. एक मोठं वाक्य सांगतो, आवडेल नावडेल मला माहिती नाही, फक्त एक जाताना छोटी सूचना सांगतो. माझ्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे, कारण कीर्तन लाईव्ह सर्वांना दिसतं आहे. मी जो जो शब्द बोलणार आहे तो महाराष्ट्रातल्या 12 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हो, 12 कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या 12 कोटीवर गेलेली आहे. टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया असं नेटला सर्च केलं तर 140 कोटीने गेल, त्यातली 19 कोटी फक्त UP ची. 12 कोटी जवळजवळ सर्व राज्य सांगत बसत नाही, 29 राज्यांसह केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, अगोदर 28 होते, 2 जून 2014 तेलंगणा नवीन झालं 10 जिल्ह्यात, बरोबर ना. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणारी पोरं माझ्यासमोर असल्यामुळे, आणि मी पण एक दिलेली असल्यामुळेच मी पण एक UPSC ची एक्झाम दिली ना, 15-15 घंटे स्टडी केला आहे मी, भारतभरात जगभरातली लोकं वाचलीत मी. त्यामुळे अत्यंत करोडो लोकांच्या समोर मला बोलायचे, जबाबदारीने बोलायचे, वारकरी समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या सर्वांच्या पुढे मतं मांडायची. आणि माझं परमभाग्य सांगू का, बाळूमामांचं इथं मंदिर आहे आणि जिथं बाळूमामांची समाधी आहे, आदमापूर गडहिंग्लज कोल्हापूरच्या पुढे, बाळूमामा हे सध्या जिवंत आहेत आणि ते संत म्हणून वावरतात असा माझा गेली 2 वर्षी झाला हा भाव होता. कल्पना नव्हती मला त्यांच्याबद्दलची पूर्णतः, पण जेव्हा मी त्यांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याच समाधीपुढं आदमापूरला मी कीर्तन केलं, मी स्वतः मला तिथं गेल्याकडे त्यांचं 50वं पुण्यस्मरण तिथी, मग त्यांचं चरित्र मी वाचलं, मला एवढा मोठा आनंद झाला. मग जेव्हा जेव्हा मारतीला कल्पना आहे कोल्हापूर परिसरात कीर्तन आम्ही गेलो की त्या आदमापूरच्या परिसरात एवढे कीर्तन असतात माझी की मी दर्शनात मुद्दाम जातो. आणि पांडुरंगाचे निश्चिम आवडते दिवाळ भक्त, आणि आमचं दैवत आहे पांडुरंग, कारण आमचं तत्व आहे एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. म्हणून जाताना सर्वांना फक्त छोटी प्रार्थना करतो, इथून पुढे आपल्या कानावरती कोणीही कोणतं प्रमाण म्हटलं, कानावर चाल पडली, प्रमाण पडलं की न्याय म्हणून त्यांच्या कथा टाळ्या वाजवायच्या. लक्षात असेल आपल्या पण परत सांगतो, वाजव एकदा टाळी. ह्या टाळ्या पहिल्या चाली करता झाल्या असं गृहित धरू, म्हणजे बोललेलं कळलं नाही मी बर. हा, आज आमचा युवक वर्ग जास्त आहे, आमचे क्लासमध्ये गुरुबंधू आहे सर्व. इन्साफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के, दुनिया के रंग सहना और मोह से कुछ न कहना, इंसानियत के बल पे आगे ही बढ़ते रहना, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. आजचा बालक उद्याचा युवक प्रवासचा नागरिक या राष्ट्राचा विश्वराष्ट्र बनवायचा असेल तर तरुणांची नितांत गरज आहे. टोटल पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड असं जर नेटला सर्च केलं ते 760 कोटी या संपूर्ण विश्वाची लोकसंख्या आहे, त्यात 1.25 कोटी भारत आहे, 250 कोटी चीन आहे, शिल्लक किती राहिलं प्रश्नचिन्ह आहे. संपूर्ण जगाची 760 कोटी लोकसंख्या आहे आणि त्यातले फक्त भारत आणि चीन एकत्र केले तर अर्धी संख्या संपली. बाकी मग अमेरिका 30 कोटी, कोणते 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 कोटीत पूर्ण सर्व घटना कळेल. आणि जगात 125 तसे 212 दिसतात नकाशावरती, पण त्यातले बाकीचे इन्क्लूड केले नाही, त्याचे वेगळे रिझन आहे, ते आता मी सांगू शकत नाही, थोडासा वेगळा भाव आपल्यापुढे येईल. फक्त स्मरण करून देतो, फक्त स्मरण. आर्यगुरु आमची वेगळ्या विषयावर चर्चा पण चांगली झाली. जगभरात जरी संप्रदाय असेल, जगभरातले जरी वेगवेगळे पंथ धर्म जाती समाजसरी व्यवस्था असेल, तरीही भारत हा फिलॉसॉफर तत्वज्ञानांचा देश म्हणून ओळखला जातो. कारण इंडियन फिलॉसॉफी आणि इंडियन फिलॉसॉफर भारताचं तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान जे लोक होऊन गेले ते जगाच्या इतिहासात सर्वात मोठे आहेत. अमेरिकेच्या नासासारख्या अंतरामध्ये 100% लोक जगभरातून शास्त्रज्ञ काम करतात, त्यात ते 40% फक्त इंडियन आहेत.
आणि उरलेल्या संपूर्ण जगाची 60% जगाला महासत्ता फक्त भारतच आहे आणि येणाऱ्या काळात तो होणारच निश्चितच मना शंकानाचं कारण नाही. कारण मला आज आणखी एक घटना सांगायला आनंदाने आवडेल, आनंदाने सांगायला आवडेल. तुमचा अमरावती जिल्हा आहे, अमरावती ना सॉरी यवतमाळ जिल्हा आहे, पलीकडे अमरावती विदर्भाला नाही इकडे. मी गेल्या वर्षी एक वाक्य सांगितलं होतं, मोस्ट एज्युकेटेड पर्सन ऑफ इंडिया असं जर नेटला सर्च केलं, भारताच्या 140 करोड लोकसंख्येमध्ये शिकलेल्या लोकांची लिस्ट काढली तर नेटला फक्त विकिपीडियाने ज्याची दखल घेतली अशी तीनच नावं आहेत. त्यात पहिलं नाव डॉक्टर मनमोहन सिंग, त्यात दुसरं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यासाठी तिसरं नाव डॉक्टर श्रीकांत जिचकर हे विदर्भातले. म्हणजे आत्ता सध्या भारताच्या 140 करोड लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त डिग्र्या कोणाच्या नावावरती असते ते विदर्भाच्या नावावर आहेत एवढ्या डिग्री. आणखी दुसरा व्यक्तीच जन्माला आला नाही, मी त्या संदर्भाने पुढे प्रतिपादन करणार नाही, फक्त स्मरण करून देतो. खूप मोठी माणसं आहेत या महाराष्ट्रात. ठीक आहे, काळाच्या उघड कळत नाही, महाराष्ट्राला एक तसा कोणाचा शाप आहे ते कळत नाही. माणसं मेल्यावरच लोकांना मोठी दिसतात, मेल्यावर मोठी होतात. आपण वाचलं असेल पण एका मोठ्या व्यक्तीचं मी नाव सांगतो, वपू काळे असे लेखक आहेत. त्यांचं वपूर झा नावाचं एक पुस्तक आहे, वपूर झा. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते असं धरा, ते बुक्स ते असं पकडा, ते कुठेही ओपन करा, तुम्ही जिथं ओपन करून त्याला रीडिंग वाचायला सुरुवात करा, तुम्हाला असं वाटेल ते पुस्तक इथूनच सुरू झालं. असं तुम्ही शेवटचं पेज काढा, सेकंड लास्ट करा, कोणतंही पेज काढा, तुम्ही जिथं त्याला ओपन कराल असं वाटतं इथून त्याची सुरुवात. एकही पेज असं नाही की तिचं वाटत नाही वाचत बसावं, 24 तास वाचावं असं पेज. मी ते वाचताना एक वाक्य मला खूपच त्यातलं भावून गेलं. एक वाक्य असं त्याच्यात होतं, माणसं मेल्यावरच चांगली का दिसतात, एवढंच होतं. मी सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलो, डोळे झाकले आणि त्या वाक्याचा स्थळी विचार करू लागलो, मंथन चिंतन करू लागलो, तेव्हा मला त्याचं मिनिंग त्याचा अर्थ एवढाच निघाला. कोणत्याही जगातले कोणत्याही जिल्ह्यातले गावातले माणसं मेले ते जिवंतपणे लोकांना त्यांचं चांगलं पण दिसत नाही, पण माणूस मेला रे मेला. आता बेजोरी आतापर्यंत जेवढे गेले असतील आत्तापर्यंत, माणूस मेला की गावात एकच चर्चा, असा माणूसच नव्हता हे तर कळाले ना. कोणत्याही गावाचा माणूस मरू द्या, स्मशानभूमीत गेले की फक्त एकच चर्चा, असा माणूसच गावात नव्हता. मी म्हणतो जेवढे मेले जर तेवढ्याबद्दल असंच म्हटलं जातं, मग जिवंतपणे काय प्रॉब्लेम आहे, जिवंतपणे लोकांना माणूस आवडत नाहीत, मेले की त्याचे गुण दिसतात आणि मग काय त्याची स्तुती सुरू होती मेल्यावर, बाप रे बाप. माझे गुरुजी सांगायचे, मेलेल्या माणसाची स्तुती पाहून आणि त्याचे सोहळे पाहून मेलेल्या माणसाने एक कल्पना केली असेल, मेलेल्या त्या मड्यानं प्रेतानी झोपल्या जागी असं तो इंटेन्शन आहे, आता ती तयारी चालू असेल त्याची मानसिक. तो काय म्हणत असेल माहिती का, जब मैं जिंदा था, जब मैं जिंदा था तो लोक मुझे गिरा रहे थे, आज मैं मर गया तो लोक मुझे उठा रहे. कितनी अजब दुनिया आहे. जब मैं जिंदा था तो मैं खाने के लिए तरसता था, मला कोणी खाऊ घातलं नाही, भाकरीचा तुकडा दिला नाही जिवंतपणे. जब मैं जिंदा था तो किसी ने मुझे रोटी का अनाज का घास नहीं दिया, आज मैं मर गया, मेरे नाम से हजारों लोग को खिला रहे. जब मैं जिंदा था तो मैं फटे के लिए वस्त्र के लिए तरसता था, अरे फाटलेले कपडे तरी कोणीतरी द्या रे बाबांनो म्हणत होतो, कोणी दिला नाही कपडा. जब मैं मर गया मुझे नए वस्त्र प्रदान कर रहे मेल्यावर. जब मैं जिंदा था तो मैं मुझे एक लफ्ज बोलने नहीं दिया, जिवंतपणे माणसं बोलूच देत नाहीत. बाबाला सांगता गप बसा, आजी मावशी गप, एक शब्द बोलू देत नाही, माणूस मेला. जब मैं जिंदा था तो मुझे एक लफ्ज बोलने नहीं दिया, आज मैं मर गया, रो रो कर पीट पीट कर गए बाबा बोला ना. मी म्हणतो कदाचित जर बाबा बोलले तर खांद्याकरी टिकायची नाही, बोलत नाही होते विचार. व्यवस्था पण छान आहे, बोलू नये म्हणून तोंडात बोळा घालतात. तिथं कार रिझन तर माझ्या लक्षात नाही, डॉक्टरना सांगावं लागेल. आजच्या यजमानं डॉक्टर येते, दोघं तिकडे डॉक्टर नाही समोर मेले, त्याच्या तोंडात गोळे घालतात नाका, तू काहीच आता बोलूच नको. मेल्यावर कसलं तिला गप करून ठेवलं एक नाही, आणि तो बोलला असतर जब मैं जिंदा था मेरे साथ नाही कोई चलता था, लकड़ी का सहारा लेकर अकेले चलता था, आज मैं मर गया, हजारों लोक मेरे साथ चल रहे. एकटा चालावं लागतं काठीचा सहारा घेऊन एकट्याला, आणि मेल्यावर हजारो लोक दिसतात, नेमके कुठून येतात काय माहिती. मी भरपूर वेळ सांगेल, जब मैं जिंदा था तो मैं एक फूल के लिए तरसता था, रोज डे साजरा झाला नाही. त्याच्या काळातलं सांगितलं,
एक दिवस माझा साजरा झाला नाही, मला एक फूल दिलं नाही. जे मैं जिंदा था तो मैं फूल के लिए तरसता था, आज मैं मर गया तो मुझे फूलों की माला पहना रही. मेलेल्या माणसाला का माळा घालतात काय माहिती, जिवंतपणे त्याला फुलाच्या अपेक्षा असते. जेव्हा ते जिवंत असतं तेव्हा त्याला थंड पाण्याने स्नान करावं लागतं आणि मेल्यावर भलतच आधुनिकपर्यंत तापतीत. ही सिस्टीम्स मला नाही कळली आजपर्यंत काय ती कळली नाही, काय त्याचा अर्थ आहे मला माहीत नाही. पण मेलेल्या माणसाला किती गरम पाणी घेतले त्या पाय काय फायदा होणार आहे. बरं तापू द्या असे आरडाओरडा सुरू, तापू द्या माझ्या वाघाला पाणी तापू द्या. अरे जिवंतपणे त्याला न्याय द्या ना, जिवंतपणे न्याय द्या वाघाला. त्यांना कळलं मला काय म्हणायचं ते काय थोडंसं जरा जास्तच क्लोज संबंध असल्यामुळे आमचे असे काही शब्द आहेत ते पोहोचले की तिथपर्यंत पोहोचतात. जिवंतपणे न्याय भेटत नाही, कधीच न्याय भेटत नाही. आणि जे अन्याय करतात ते माणसाला आमचे नसतात. माझं वाक्य कळलं ना, जिवंतपणे न्याय भेटत नाही आणि जे अन्याय करतात ते माणसाला आमचे नसतात. मला अभंगात प्रवेश करताना आणखी एक वाक्य सांगले, जगभरातली जेवढी मोठी माणसं गेलीत ना, जगभरातली इतिहासातली पुराणातली वेद शास्त्र पुराण, आता आपण ज्यांच्या मुखारविंदी कथा ऐकत आहात माझे सहकारी मित्र, ते माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. यावर्षीचा माझा बड्डे तर त्यांनी केवढा मोठा साजरा केला एकत्र, गणेशचंद महाराज, आम्ही वृंदावनला सोबत होतो, वृंदावनला पण आम्ही एकत्र सोबत होतो. जाताना त्यांची माझी भेट दिली, आता ते बाहेर गेले. मला उलट त्यांची कथा ऐकण्याकरता मला लवकर यायचं होतं, पण 1,250 किलोमीटर धावपळ करत आलो, उशीर झाला जरा. प्रचंड मोठी माणसं, जगभरातली जेवढी मोठी माणसं संपलीत ना, आणि संपवली ती सर्व जवळच्या माणसानं संपवली, शत्रूनं नाही. शत्रूनं शत्रू मारला. आता स्टडी करणारे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणारे मुलं आहेत त्यांना फक्त विचारा, तिने जेवढं रीडिंग केले वाचले त्यामध्ये शत्रूनं शत्रू मारला अशी 2% उदाहरणं आहेत. घरातल्या जवळच्या माणसानंच माणसं संपवली अशी 98% उदाहरणं आहेत, 98%. म्हणून तर भीमराव पांचाळी यांनी गझल गायलेली, गझल गायलेली भीमराव पांचाळी जी लिहिली, त्यांचं नाव आहे ज्यांना लिहिली इमाई इलादार, त्याने ती लिहिली आली आणि गायलेली आहे पांचाळी गुरुजीनं. त्याचे बोल फार गोड आहेत, ते शब्द कसे आहेत माहिती का, इतक्या कटू अनुभवांनी समृद्ध मीच जहालो, उपकार हेच केले दिलदार संकटानी. पुढचं वाक्य कॉन्सन्ट्रेट आहे का, केली शिकार माझी, काय म्हटलंय, केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी. माझा जो घात झाला आणि माझी जी शिकार केली ती कोणी केली, केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, काटी कुठेच नव्हती केला दगा फुलांनी. आमच्या पायाखाली टोचलेला काटा नव्हता ते फूल होत, आमच्या टोचलेलं फूल होतं फूल. फूल जेवढं टोचतं का महाराज तेवढा काटा नाही टोचत. आत्तापर्यंत आपल्या टोचलेली सर्व फुलंच होती. माझा विषय लांबेल, वारकरी समाजाचे संत असेल की महंत असेल, या वारकरी समाजाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढी मोठी माणसं होऊन गेली जिवंतपणे कुणाच कळली नाहीत. सर माझी प्रस्तावना आंबेल एकच प्रमाण सांगतो आणि मूळ थांबतो. तुकोबाराय म्हणतात, धन्य म्हणवी नाही हे लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखी याला. ज्या अर्थी तुकोबाराला 400 वर्षापूर्वी म्हणावं लागलं, आम्ही मेल्यानंतर तुम्हाला म्हणावं लागेल आम्ही तुकोबारा पाहिले होते, त्या अर्थी जिवंतपणे नाही कळले लोकाला. बळमामा सांगत होते करा रे भक्ती, मी सांगतो ते खरं होईल, पटलं लोकाला, तेव्हा नाही पटलं, ते निघून गेले कळलं हे तर खरं बोलत होते. काय असलं, स्वतःचं वाढलेलं वय, जवळ विद्वान असलेल्या व्यक्ती, घरापुढं वाढलेलं झाड, हे लवकर कळत नसतं. ती माणसं निघून गेली की त्याचं मूल्य कळतं, पण ती निघून गेल्यानंतर मूल्य कळून फायदा नसतो. आमचे गुरुजी सांगायचे, वेळेचं महत्व कळावं पण ते वेळेत कळावं, ते वेळेत कळावं. प्रश्नाचे उत्तर आठवावेत पण ते एक्झाममध्ये, परीक्षा सुटल्यावर नाही, ते तर मग मलाही आठवतात आणि तुम्हालाही आठवतात, कारण तुम्हाला असं ओहो फुकला ना माझा, तो येत होता खडा 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 म्हणून दाखवला तुम्हाला तो, दुसरा तुम्हाला तिचं हे ओ, तो सर्व प्रश्नाची उत्तरं सोडवतो परीक्षा झाल्यावर. परीक्षा झाल्यावर माझा एक मित्र आहे, त्याला एवढ्या चाली गाता येतात कीर्तन सुटल्यावर. गेल्या महिन्यात मी त्याला गायक म्हणून सोबत नेला, नव्हतं तिथं कोणी गायला म्हणून, तुम्ही कीर्तनात एक प्रमाण म्हटलं नाही. आणि कीर्तन झाल्यावर गाडी बसल्या म्हणा बाबा अशा चाली आठवल्यात आता. मी म्हणलो मन मी देतो 10,000 मन आता. अरे जिथं आठवायचं तिथं नाही आठवले, आता काय आठवून फायदा आहे, आता काय आठवायचं. एक चांगलं वाक्य सांगतो, घरात लिहून ठेवा आणि मनातला गैरसमज काढून टाका. घरात लिहून ठेवा, पाठ पाठांतर करणे,
रात्रंदिवस स्टडी करणे, 24 तास अभ्यास करणे ही आपली बुद्धी असते, पण टायमाला आठवणे ही कुणास्तरी कृपा असते. हजारो बुद्धिमान माणसं आहेत, त्यांच्या हजारो प्रश्नाची उत्तर डोक्यामध्ये सेव आहेत, पण एक्झाम्समध्ये नाही आठवत त्यांना, नाही आठवत. वर्षभर असे काही मुलं आहेत जे सरांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात, पण एक्झाम्समध्ये ते 0 असतात, फेल, 0, भोपळा, पुज्जी, नाही आठवत त्यांना, कारण कोणाची कृपा असावं लागते. म्हणतो आपल्या लहानपणी, आपल्या म्हणतो आपल्या लहानपणी बेस्ट ऑफ लक नव्हतं. आपण हातामध्ये पॅड घ्यायचो, पेन घ्यायचो, सकाळी उठायचो तर आई सांगायची बाळा मामीचं दर्शन घे, मामाचं. आपण जायचो ना ज्याच्या त्याच्या घरी पॅड घेऊन फिरायचो परीक्षेच्या दिवशी. आपल्याला कळलं नसेल ते आईनं का दर्शनाला पाठवलं, त्याचं उत्तर हे होतं की बाबा अभ्यास तू केलास पण कोणास्तरी तुझ्यावरती कृपा होईल आणि तुला तिथं आठवेल, त्याचं उत्तर आत्ता सापडलं. कारण कोणास्तरी कृपा आशीर्वादानेच माणसाला टायमाला आठवत असतं. माझ्या डोक्यात हजारो श्लोक सेवित, हजारो ओव्या आहेत माझ्या डोक्यामध्ये, हजारो दृष्टांत आहेत, पण मी उभा राहिला त्या आठवतीतच नाही सांगू शकत मी. म्हणून तर दररोज त्याला प्रार्थना करावं लागते, मी तुझं स्मरण करणार आहे पांडुरंगा, तुझ्या कथेचा मी विस्तार कर, हा त्याचा भावे ना, फक्त मला स्मरण करून दे. काय तू कोरायचं कोते असतो, कोरायच जगाला मरण सांगतात, मला आठवलं मरण सांगावं म्हणून. कारण परवा दिवस भारताचा अत्यंत काळा दिवस ठरला, बदला मात्र निश्चित होणार. मला जेवढा अनुभव तेवढ्याच बोललो, मी कोणाचं ऐकून सांगत नाही, पण मी जे स्टडी केलं तेवढं सांगतो, मला जे कळतं ते सांगतो. या भारताचं भाग्य की मोदीसारखे पंतप्रधान मिळाले. 26 जानेवारीच्या दिवशी त्यांचं चरित्र व्हिडिओज पाहिले सर्वांनी, आपण चॅनलला दाखवलं. त्यांना 5 भाऊ, 5 चुलत भाऊ, 5 चुलते, 2 बहिणी, 17 कुटुंब दाखवले, 17. त्यांच्या पत्नीला तर स्वतः मी भेटलो, ठीक आहे, माउंट आबूला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गेलो होतो तुकोबाला सांगण्याकरता. तिथे वेगळ्या वेगळ्या धर्माचे वेगवेगळे संत आले होते. वारकरी समाजात आम्ही 3 जण गेलो होतो, रामकृष्णमधलं वितकर्मी आणि आणखी 1 जण. तिथं आम्हाला नाव पुकारल्या कळलं ह्या मोदींच्या पत्नी आहेत, आनंद वाटला. चालत चालत जवळ गेलो, एक सेल्फी घेतली त्यांच्यासोबत मी. मधल्या काळात ते डीपीला ठेवलं, मला विचारलंय मुलांनी कोण आहे काय, मी सांगितलं. त्यांचं चरित्र कळलं, माझं डोकं शॉक झालं. वयाच्या 15 वर्षी त्यांचं लग्न झालं, कारण पूर्वीच्या काळामध्ये छोटे असताना लग्न करायचे, तेव्हा त्याही 13 वर्षाच्या काहीतरी होत्या, ती 16 का 17 वर्षाची होती. मुलगी उपवर शहाणी मोठी होईपर्यंत बापाच्या घरी असायची, लग्न लवकर लागायचं. आणि त्याच वेळेत ते महात्म्यासोबत हरिद्वार ऋषिक संन्यासी होऊन निघून गेले. 50 वर्षी परत पती पत्नीची भेट नाही झाली. 50 वर्ष साधना करत राहिला म्हणून 24 तास. सध्या त्यांच्या 17 कुटुंबापैकी एकही माणूस 10 लाखाचा फ्लॅट नाही घेऊ शकत ना. ते विचार करा, ते काय करू शकतात, काय करू शकतात. इथं साधा आमदारकीचं खासदारकीचं तिकीट घ्यायचं असेल एखाद्या पक्षाचं तर किमान 5-7 कोटी 10 कोटी मोजावे लागतात. आमच्या पुण्यात तर खूपच जास्त, तर आम्ही तर केवळ गोल्डन ट्रँगल, कळतंय ना, त्रिकोण, सोनेरी त्रिकोण एकूण पुणे मुंबई नाशिक याला औद्योगिक क्षेत्रात गोल्डन ट्रँगल म्हणतात, सोनेरी त्रिकोण येतो. असं फक्त बुद्धिमान माणूस पाहिजे, तिथं नुसते बंडल येत, पैसेच पैसेच प्रचंड. तिथं तर एका तिकीट एक आता 15-15, 20-20 कोटी सहज असते ते कोटी. जर त्यांना फक्त सांगितलं 1-2 खासदार आमदाराला माझ्या घरच्या कुटुंबाची काळजी घ्या, ते एका कंपनीचे मालक होतील, एका कंपनीचे. पण आजही त्यांच्या बहिणीने आणखी विमान नाही पाहिलं, विमान नाही पाहिलं. पक्ष डोक्यातून काढून टाका. तुम्ही जर काही पक्षाचं काम करत असाल तर पक्ष डोक्याचा डिलीट करा आणि फक्त एका त्यागी माणसाकडे त्यागी नजरेने पहा, तुम्हाला तो मोठा माणूस मोठा वाटेल. पण तुम्ही तुमचं जर डोक्यात एखादा पक्षचिन्ह घेऊन बसला तर तो व्यक्ती तुम्हाला मोठा नाही दिसणार. कारण मोठ्याचं गुण करण्याकरता अंतकरणाचा पहिला भेद विसरावा लागतो, आणि मन आपलं मोठं केलं की मग जगातले गुण दिसत असतात. सामान्य घट नाही. इथं 2 मिनटं जर पोहोचले तर रेंज नसेल आणि फोन घरी झाला तर माणसं डिस्टर्ब होऊन जातात. 24 तास जागायचं एखाद्या देशाचा करता समर्पण करायचं परमभाग्य असतं. जाऊ दे, माझा विषय थोडा सल्ला मिळेल. मात्र एक निश्चित आहे, बदला काय करायचं, आणि तो असा बदला होईल यानंतर की परत जगातला कोणता देश भारतावरती आक्रमण करताना तो 10-20 विचार करेल. उर्जी सर्जिकल स्ट्राईक, आता जो मूवी झाला सर्जिकल स्ट्राईक आता झाला तो, विकी कौशलनं काम केलं त्यामध्ये. आल्यावर माझ्या मुलांची 1-2 चर्चा झाली, काम केले काम. मी आता फेटा बांधताना बरेचसे विद्यार्थी काही मित्र कंपनी मला भेटायला आले होते. फेटा बांधता मी त्यांची डिस्कस केली. मी तर सांगितलं, बाबांना खरं सांगू का, मी कीर्तनकार होण्याच्या अगोदर मिलिटरीमध्ये जायचा निर्णय घेतला होता.
मिलिटरीमध्ये या देशाकरता धर्माकरता कोणतरी, कारण ते माझ्यावरती प्रभाव का घडला ते पण सांगितलं. कारण मी 19 वर्षापूर्वी 2000 साली 19 वर्षापूर्वी घुमानला होतो, तालुका बटाला जिल्हा गुरुदासपूर पंजाब प्रांतामध्ये, तिकडून वाघा बॉर्डरला गेलो. तिथले सगळे पंजाबी लोक पाहिले आणि माझं मन एवढं इम्प्रेस झालं, एवढं प्रेरित झालं, बस देशाकरता जगायचं, या देशाकरता जगायचं. कारण आज तिथं ते 42-44 जे गेले जवान गेले का, आणखी थोडं स्पष्टच बोलू का, बॉर्डरवरती कोणाच तरी भाऊ जातो म्हणून आपले भाऊ जिवंत आहेत. तिथं कोणाचा तरी तारुण्यामध्ये पती जातो म्हणून तुमचे पती जिवंत आहेत. तिथं कोणाचतरी पोरगा गेलाय म्हणून आपले पोरं जिवंत आहेत. 24 तास तिथं कोणाचतरी नात्यातली माणसं संपायलीत म्हणून आपण आज सेफ आहेत. जी सुंदर इथं कीर्तन झालं का बेलोरेमध्ये, ते त्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे. माझं तर वैयक्तिक मत आहे, ती जर 24 तास आणि 12 महिने अरे थोडी थंडी सुटली तर माणसं डिस्टर्ब होऊन जातात. सियाचीन सारख्या प्रदेशात ते राहतात जिथं -1 डिग्री बर्फावरती उभारून ते रात्रंदिवस देशाचं रक्षण करालेत. ती जर आपल्याकरता 12 महिने देत असेल तर आपल्याला त्यांच्याकरता 3 दिवस द्यायचे. त्यांच्याकरता 3 दिवस कोणते? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि मतदानाचा दिवस. तुम्हाला देशाकरता चांगलाच व्यक्ती हवा असेल तर तुमच्याच हातात येतो तिथं कोण नेऊन बसवायचं. तुम्ही निर्णयच घेतला पाहिजे, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, पण निर्णयच घेतला पाहिजे. या माणसाला तिथं पाहायचं असेल तर आम्ही याच व्यक्तीला मतदान केलं पाहिजे, निर्णय घ्यावा लागेल. आणि आता चुकला त्या आयुष्याचं आयुष्य चुकून जाईल, जीवनाचा विध्वंस सर्व घटनेतला होऊन जाईल. येणारा काळ प्रचंड भयानक आहे. कारण एवढं मोठं त्याग ते लोक 24 तास करायला, 26 जानेवारीच्या शाळेची वाट पाहायची गरज नाही, आपण होऊन उठलं पाहिजे. 15 ऑगस्टची वाट नाही पाहिजे, आपण ते होऊन काम केलं पाहिजे. आता मनकर्णिका मूव्ही झाला, पहिल्या पूर्ण मनकर्णिका 1857 उठावचे कारण. चला मी पुढे आणखी पुढे बोलेल, मी या संबंधाने बोलून गेलो. या देशामध्ये जेवढी मोठी माणसं गेली त्या सर्वांनी देहाचं समर्पण केले. समर्पण आज तुकोबाराला जिवंतपणे एक वाक्य सांगतात, मी पण मेलो. सुकोबारा म्हणतात मी पण मेलो. आणि जेव्हा मरण हा शब्द डोळ्यापुढे आला तेव्हा लोकांच्या भोवया मोठ्या झाल्या, डोळे मोठे झाले, उंचवल्या भोवया. मेले जिवंतपणे एखादा व्यक्ती म्हणतो मी मेलो, हे कसं शक्य? कारण आम्हाला मरण फक्त एकच माहिती आहे, ब्रेथ, श्वास थांबणे, श्वासोश्वास, रिस्पिरेशन, श्वासोश्वास थांबणे, माणूस मेला. यापेक्षा दुसरं आपल्या तेवढंच माहिती आहे. माझ्यासमोर डॉक्टर लोक बसले, डॉक्टर साहेब त्यांना विचारा, आजपर्यंत मृत्यूचं रिझन जगातल्या कोणत्या डॉक्टरला सांगता आलं नाही. मृत्यूचं रिझन, डेथ, मृत्यूचे रिझन, कारण नाही सांगता आले. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, या बॉडीमध्ये 72,000 रोग आहेत. किती? आत्ताशी जगभरातल्या डॉक्टर मिळून 400-450 लोकांचा शोध लावलाय. 400-450 एखादा माणूस मेला की तो कशाने मेला? मग त्यातले ते जीवाणू शोधतात, विषाणू, आणि ते विषाणू कोणत्या व्यक्तीशी कोणत्या प्राण्याशी मॅच होतात पाहतात, डिक्लेअर करतात स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, हा फ्ल्यू असं सांगतात ना. आणि जेव्हा कोणताच विषाणू सापडत नाही, अचानकपणे गेला की लोकांचं एकच रिझन आहे, फक्त हार्ट अटॅक. एवढा शब्द आहे ना, हार्ट अटॅकचं मिनिंग कधीतरी यांना समजून सांगा. मला कळतं ते तुम्हाला सांगतो, त्याचा इंग्लिशला मराठीत अर्थ होतो, हार्ट म्हणजे हृदय आणि अटॅक म्हणजे हल्ला. एवढाच अर्थ आहे त्याचा, हार्ट अटॅक. डॉक्टर साहेब हार्ट अटॅक, बरं का गजानन भाऊ, हार्ट अटॅक म्हणजे हृदयावरती हल्ला. कधीतरी विचारा डॉक्टर साहेबाला, डॉक्टर साहेब माझा भाऊ हार्ट अटॅकनं गेला पण त्याच्यावरती अटॅक कोणी केला? कारण अटॅक हा शब्द जेव्हा जेव्हा येतो हल्ला, तेव्हा तो करणारा वेगळा असतो. विचारा त्याला कोणी केला, कोणाकडे त्याचं उत्तर नाही. हे हार्ट अटॅक हे उत्तर नाही, रिझन नाही आहे, मृत्यूचं रिझन नाही, ती पळवाट आहे. तुमच्या व्यक्तीच्या हृदयावर कोणीतरी हल्ला केला हा शब्द त्याचं उत्तर. पण तुम्ही प्रतिप्रश्न त्या डॉक्टरांना विचारला पाहिजे, कोणी केला, कोण येतो? त्याचं उत्तर आहे काळ, त्याचा वृत्त आहे मृत्यू. पसरला सी चवडा करुणी माझी वडा कारगज, काळा नळाची तोंडी घातली लोण्याची उंडी, मासी पांख पाकडे तो वैसरे. मंगळाची अंकुरी सवेची पडे अमंगळाची पोरी, मृत्यू उदराची परिवरे गर्भगुंशी. तो 24 तास असा पारतो राम सगळे 24 तास. घडी घडी काळ वाचयाचे पाये, घडी घडी काळ वाचयाचे पाये, घडी घडी काळ वाचयाचे पाये. Bye.
नाराज नाहीत ना, दोन तीन चेहरे पडलेत म्हणून म्हणलो. ताळी वाजव ना सर्वांनी, ताळी वाजवा. एकदा फक्त महिला मंडळ वाजवा बरं. विनाकारण आरक्षण नाही. किती टक्के महिलांना? हा, आता किती? म्हणजे त्यांना म्हणायचे ते 70 पर्यंत जाणार आहेत आणि आता मला 70 म्हणायची गरज नाही. तुम्हाला मी त्यांना किती टक्के आरक्षण आहे माझ्या मनातून सांगू का? शासनाने 50 दिलं. कोणी? शासनाने 50 दिलं आणि आपली अर्धांगिनी या नात्यानं शास्त्राने 50 दिलं. संपला विषय. आता फक्त भाकरी आपण करायचं शिल्लक आहे. पेटल्या चुली उद्या. त्यांचे आभार माना त्या खाऊ घराल्यात. आणखी आमच्या पुण्यामध्ये हिंजवडी नावाचं एक आयटी पार्क आहे पुण्यामध्ये. तिथे एक माझा मित्र आयटी स्टुडंट आहे आणि ते तिथे कामाला आहे. आत मध्ये जॉब करतो. त्यांचा ते फटाका वाजलाय. त्यांचं अभिनंदन निसर्गाने केलं. येऊ तो कंपनीतून सुटला. बायकोला फोन केला, हॅलो ऐक ना लवकर साडी चेंज कर, 10 मिनिटात मी घरी आलो, आपल्याला हॉटेलला जेवायची. बायको म्हणली, कोणी सांगितलं तुम्हाला? अजिबात नाही, स्वयंपाक मी करणार, घरी करणार आणि घरी जेवायचं. मला अजिबात स्वयंपाकाचा कंटाळाच नाही. तो म्हणला, तू स्वयंपाकाला कंटाळी नाही पण मी भांडे घासून कंटाळलो. आरक्षण. आता इथून पुढे रिक्वायरमेंट, मुलींच्या रिक्वायरमेंट राहणार आहेत. बायोडाटा पाठवताना एक टायमाचा तू, एक टायमाचा मी. स्वयंपाक तू केला तर भांडे मी घासणार आणि स्वयंपाक मी केला होऊन म्हणाले, होऊन म्हणाले भांडे मी घासणार. नका आता नका घासू ते ना, आणखी बरं वाटेल. चांगले प्रसन्न टाळी वाजवते ना. येत्या त्यांच्यासारखी वाजवर जोरात. आमचा नाद नाही करायचा. तुम्ही काही करा, आम्ही आम्हीच. तुमच्यापेक्षा जोरात टाळी वाजली का नाही? बरं चला परत एकदा वाजवा तुम्ही.